गुरुदेव दत्त। अवधूत तू ये आते हैं। हाँ, तुम दरवाजा होगा नहीं है। ये एक मिनिट अण्णा, मी तुला हेच सांगायला आलोय, श्रेयसीला घराबाहेर काढू नकोस। का? पुढचा एक महिन्याचा काळ फार महत्वाचा आहे अण्णा। या कालावधीत जर हिला घराबाहेर काढलंच ना, या घरातली लक्ष्मी आणि आणि संपन्नता ही निघून जाणार। अरे पण हे कसं शक्य आहे? हिच्या भूतकाळाबद्दल तुला काही माहीत नाही आहे। तो जर तुला कळला ना, तर तू स्वतःहून हिला घराबाहेर काढायला सांगशील आम्हाला। मला सगळ्याची पूर्ण कल्पना आहे। माझ्या अंतर्ज्ञानामुळे मला तिचा सर्व भूतकाळ आधीपासूनच माहिती होता। पण केवळ गुरुजींनी दिलेल्या नवीन जबाबदारीमुळे मी तुला हे सांगू शकलो नाही। मला हेही माहिती होतं की तुला जेव्हा हे कळेल तेव्हा तू हिला नक्कीच घराबाहेर काढशील, आणि हेच थांबवायला म्हणून मी इथं आलो, कारण त्याच्यातच या घराचं हित आहे। नाही नाही अण्णासाहेब, अहो ती जर इथे राहिली तरच या घराच्या सुखावर बेतेल। काय ऐकू नका तुम्ही यांचं, अहो ती या घरात राहिली तर घराचा वाटोळ होईल। ह्या घराचं सुख अबाधित राहावं असं जर तुला वाटत असेल ना, तर तुला श्रेयसीला घरात ठेवावंच लागेल। यापुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा। ठीक आहे अवधूत, केवळ तू सांगतोस म्हणून आम्ही हिला एक महिन्यासाठी घरामध्ये ठेवून घेऊ। ती घरात राहील पण कोणाशी कुठलाही प्रकारचा संबंध न ठेवता घरातल्या घरात तिला वाळीत टाकण्यात येईल। गुरुदेव दत्त। हरि ओम हरि ओम। साहेब तुम्ही लक्ष नका देऊ इकडे, आपण बघतोय ना इतके दिवस ही पोरगी इथं राहिल्यामुळे आपल्याला काय काय त्रास झालाय ते। तिला घराबाहेर काढणं हा निर्णयच बरोबर आहे तुमचा। हो हडवळ आहे की हडवळ, तिला कसं काय घरात ठेवणार आपण? अवधूतने आम्हाला सांगितलंय आणि आम्ही अवधूतच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही। तुम्ही शांत राहा। श्रेयसी या घरामध्ये राहील केवळ नाईलाजानी आणि अवधूतच्या सांगण्यामुळे, पण फक्त एकच महिना। एक महिन्याची मुदत संपता क्षणी तिचा अनिकेतचा घटस्फोट होईल। आणि तिला घरातून बाहेर काढण्यात येईल।
दारू सगळी जात नाहीये कुठे का बर तो तडमडला ना मध्ये तो म्हणजे कोण अहो तो अवधूत महाराज काम ना धंदा अंतर्ज्ञानाने त्याला कळलं म्हणे म्हणून महिनाभर श्रेयसीला कुठेही पाठवायचं नाही असं ठरलं असे मी काय करताय ध्यानास बसलोय चला मला सुद्धा अंतर्ज्ञानाने कळले ग आतापर्यंत आपण सगळं केलं ना ते पाण्यात गेलं हे सगळं न करता मलाही आधीच कळलंय त्यात चांगली गोष्ट एवढीच आहे कि सगळ्या घरादारानं श्रेयसीला वाळीत टाकायचं ठरवलेलं आहे छान उत्तम म्हणजे कसं आहे मग बाकीचे लोक तिला वाळीत टाकतील आपण तिला वाळत टाकू म्हणजे कसं आहे मग जितके दिवस ती या घरात असेल ना तितके दिवस आपण तिला छळायचे वेगवेगळे मार्ग शोधून काढू म्हातारा आपण त्याच्यावर नाराज आहे ना आपण काहीही केले तरी म्हातारा काही बोलणार नाही मी काय म्हणतो आनंद आनंद झालेला आहे जरा सौभाग्यवती थोडीशी घेऊन बघा कळेल काय गमत तुम्ही जात आहे इथून आम्ही एकटे जाणार नाही तू आमच्या बरोबर येणार डॅडू मी इथेच राहणार आहे तुम्ही जा इथे महिनाभर राहून काय मनस्ताप सहन करणार किती स्वार्थी माणूस आहेस पाहिलास ना स्वतःकडची लक्ष्मी आणि संपन्नता जाते म्हटल्यानंतर लगेच तुला इथे ठेवायला तयार झाले अरे कुठे ठेवून घेणार आहेत ते इथे ठेवून सुद्धा वाईतच टाकणार आहेत ते ऐकलं नाहीस तू अरे काय गरज आहे का श्रेयू इथे राहून असं टाकलेलं जीवन जगायची नाही तू परत चल नाही मामा मी नाही येणार अगं असा विचार नको करू अश्रू आणि मनस्ताप एवढंच फक्त तुला या घरातनं मिळणार आहे मला नको हट्ट करू चल आमच्या बरोबर नाही डॅडू मी सगळं सहन करेन मी दुखावलंय ना सगळ्यांना मग आता त्याचा राग घालवण्याची जबाबदारी माझी आहे बघा माझ्या हातात एक महिना या एका महिन्यात मी त्यांचा राग घालवण्याचा प्रयत्न करेन अगं पण कशावरून त्यांना आणखी नवीन कारण मिळणार नाही तुझा राग करण्याची अगं छळच म्हणतील तुझा ते नाही श्री अगं आतापर्यंत अनेक तरी होता तुझ्या बरोबर आता तोही नसे नाही श्रेयू आम्ही तुला असं एकटं नाही ठेवून जाऊ शकत मामा प्लीज माझी नको काळजी करू ग हे बघ नशिबानं मला ही एक संधी मिळाली आहे मला ती संधी नाही गमवायची प्लीज मला इथे राहू द्या ठीक आहे तसं असेल ना तर मग मी राहणार तुझ्या बरोबर इथे नाही मामा माझी शपथ आहे तुला तुम्ही दोघांनी इथे नाही राहायचं हे बघा माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत तुम्ही माझं काम अजून अवघड करू नका प्लीज श्रेयू असं कसं म्हणू शकतेस ग तू अगं तुला इथे ठेवून आम्ही तिथे सुखात राहू शकू का नाही पण इथे राहू नका मी व्यवस्थित राहील आणि हे बघा आता मला इथे कोणापासून काहीही लपवायचं नाहीये इथे राहून मला फक्त एकच काम करायचं मला सगळ्यांचं मन जिंकायचं मला त्यांचा राग घालवायचा आहे मामा आणि त्यांना रागच सोडून असं मी नाही येऊ शकत प्लीज मला एक संधी द्या मला तूही आम्हाला एक प्रॉमिस इथे ह्या घरात तुला काही त्रास झाला तर तू आम्हाला
ताबडतोब कळवणार आहे. प्रॉमिस डॅडी, अगदी काही झालं ना तरी तुम्हाला नक्की कळवेन. पण तुम्ही इथून जा प्लीज. ठीक आहे, आम्ही निघतो. पण श्री प्लीज प्लीज काळजी घे बळा. सगळंच विचित्र त्रांगड होऊन बसलंय. असं व्हायला नको होत. सगळे आपलीच माणसं आहे. अनिकटकडे तर पाहवत नाही बिचाराचे हाल. एकीकडे अण्णा, एकीकडे श्रेयसी, दोघेही त्याच्या जवळचेच आहेत ना. खूप दुखावले तिने यावेळेस दादा. मी नाही माफ करणार. आणि असं बोलू नकोस रे. ती सांगत होती ना आपल्याला की तिला सुद्धा हे सगळं आत्ताच कळलंय म्हणा. आणि अनिकेत, अरे अण्णांच्या भीतीने ती बोलली नसेल कदाचित. अरे पण आजोबांना कधी ना कधी कळलं असतच ना. त्यांच्यापासून कुठलीच गोष्ट लपून राहत नाही आपल्या सगळ्यांना माहिती. जेव्हायचं ते घडून गेलं. पुन्हा पुन्हा तोच तोच विषय उघडण्यात काय अर्थ आहे. अण्णा येतील एवढं स्नान करून त्यांच्या समोर पुन्हा हा विषय नको उघडायला. जे होईल आता ते बघू आपण. धाकल्या वहिनी साहेब, तुमच्यासाठी तिकडे खोली रिकामी केली. कुठली दादू? तिकडे शेवटची नोकरांची. मला माहिती आली. तू कितीही रागावलास तरी माझ्यावर खूप प्रेम करतोस. आणि मी त्या प्रेमाचा अपमान केला. त्यामुळे ही शिक्षा योग्यच आहे मला. दादा बहिणी, आणि
प्लीज मला माफ करा, मी चुकले, घाबरले होते मी, पण तरी देख तुम्हाला फसवलं ही चूक अक्षम्यच आहे. पण तरी सुद्धा इतकं सगळं होऊन सुद्धा अण्णांनी तुम्ही मला या घरात एक महिना राहण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप आभारी आहे. हा एक महिना मी माझ्या आयुष्यातला शेवटचा महिना असल्यासारखं जगेन. स्वतःला सिद्ध कर, अण्णांचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. माझं जन्माचं सत्य तर काय बदलू शकत नाही, पण माझ्या कर्मानं मी त्या घटनेवरच मात करेन. या खोलीत तुमची व्यवस्था केली आहे, स्टोव्ह आणि जेवणाचं सामान उद्याच्याला आणून देतो. वहिनी साहेब, आम्हाला बोलायचं काय बी अधिकार नाही. अण्णासाहेब आमचं दैवत आहे, त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही नाही बोलू शकत. तुम्हाला जो हा तारास होतोय ना, तो आमसने नाही भगवत, पण एक दिवस सगळं चांगलं होईल. तुम्ही सगळं चांगलं करा. काय बी मदत लागली तर सांग, आम्ही दोघं बी आहोत इथंच. तू माझ्या बरोबरच. तुम्ही माझ्या बरोबर आहात, माझ्या प्रयत्नात मला यश मिळो अशी प्रार्थना करा फक्त देवाचं. ईश्वरा, तूच जन्म दिलास ना चितेवर, का असं नामुष्कीच जीण देण्यापेक्षा मला आई बरोबरच भस्म का नाही करून टाकलं, का जिवंत तरी ठेवलंस मला. ज्या सासरच्यांची मन जिंकायला आले होते मी, त्यांच्या मनातून पूर्ण उतरले, आदर्श सून बनायला आले होते, त्यांनीच वाळत टाकलं. कस सहन करू मी हे, कस. ज्याच्यासाठी काहीही सहन करायची तयारी होती तो अनिकेतच माझ्यावर रागावून बसलाय. त्याच्याशिवाय कशी जगू मी. त्याचा राग नाही सहन होते मला. हा एक महिना कसा जाणार आहे, पण या परिस्थितीचा सामना करण्याचं बळ दे देवा मला. बळ दे.